नमस्कार. आज आपण या ठिकाणी एक मुद्दा म्हणून एक प्रेस घेतो आहे. ती प्रेस अशासाठी घेतो आहोत की आमदार माननीय वैभवजी नाईक यांनी या 2 दिवसापूर्वी एक वृत्तपत्र असेल, सोशल मीडिया असेल, त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांनी एक पंतप्रधान माननीय मोदीजी यांचा जो दौरा झाला त्या दौऱ्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी केली, त्यांनी आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सन्मान्य वैभव नाईक हे सातत्याने आता त्यांना हे कळलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत आपला पराभव निश्चित आहे. मग काय करायचं? मग वेगवेगळ्या माध्यमातून एखादी बातमी पसरवायची असलं असं खोटं नाटं सांगायचं किंवा त्याच्यात थोडं असेल तर त्याला मीठ मसाला लावून सांगायचं, हे काम सातत्याने वैभव नाईक आणि त्यांची सगळी मंडळी हे सगळं सातत्याने करत आहेत. तरी सुद्धा आमचं म्हणणं होतं की ठीक आहे, एखाद्या विषयावर होऊ शकत सातत्याने अन्य जी मंडळी त्यांची एका माननीय देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी असेल, माननीय मोदीजी असतील किंवा अन्य पालकमंत्री, ही सगळी मंडळी कधीही भ्रष्टाचार अडकता कामा नये, कुठल्या चुकीची पद्धत काही कामं करता नये याच्यामध्ये पूर्णपणे ते काळजी घेतात आणि शक्यतो त्यांचे असे प्रयत्न असेल की अशा चुकीची पद्धती कामं करू नये जेणेकरून भारतीय जनता पार्टी असेल, आपले नेते असेल आणि कोणाला त्रास अशा प्रकारे कामं. पहिल्याप्रथम मी वैभव नाईक यांनी जे आरोप केले आहेत त्यामध्ये त्यांनी 2 आरोप केले आहेत. ते त्यांचं म्हणणं यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि सगळ्यात त्यांचा दुसरा मोठा आरोप आहे की ह्या सगळ्या याच्यातून ते पैसे म्हणजे मोदींच्या दौऱ्यांसाठी जे पैसे आले त्या पैशातून मग ती माननीय राणेसाहेब जे आपले केंद्रीय मंत्री राणेसाहेब त्यांचे निवडणुकीसाठी वापरले, मग ते जिंकण्याचे त्याच्यातून पैसे खर्च केले असं त्यांचं म्हणणं आहे. वैभव नाईक जे म्हणतात ना की याच्यातून जिल्हा नियोजन पैसे घेतले आणि त्याच्यातून भ्रष्टाचार केला, अन्य ठिकाणी पैसे वापरले, भ्रष्टाचार आणि राणेसाहेबांना निवडून काढण्यासाठी त्या पैशाची मदत झाली. मी काही आपल्यासमोर ज्या रिसर गोष्टी आहेत म्हणजे आम्ही जेव्हा बोलताना काळजी घेतो त्या नाही तर काय हवेत बोलत नाही आहेत. फक्त आता मी ही प्रेस वैभव नाईक यांच्या एका विषयासंदर्भात घेतो आणि मी काही पुरावे तुमच्यासमोर सादर करतो आहे करणार आता या पत्रामध्ये तुम्ही द्या. वैभव नाईक यांना माझे चॅलेंज आहे त्यांनी खोटं अधिकृत जे पुरावे मी तुमच्यासमोर आता देतो, परंतु जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून ज्या पद्धतीने माननीय मोदींचा दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये जो अफाट खर्च झाला असं म्हणतायत त्याची मी जरा तुम्हाला आकडेवार देतो. त्याच्यापूर्वी एक मी तुम्हाला सांगतो की या देशाचे पंतप्रधान असतील, संरक्षण मंत्री असतील, हाय लेवल सुरक्षेचा विषय होता, अगदी जेव्हा मुख्यमंत्री येतात म्हणजे आमचे मुख्यमंत्री येतील, शिंदे साहेब येतील, आमची मंडळी येतील, परंतु त्याच्यापूर्वी सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा दौरा झालेला आहे. पर्यटन मंत्री आपले आदित्य ठाकरे यांचा दौरा झालेला आहे. आता त्या दौऱ्यामध्ये कुठे कुठे त्यांनी मजा मारली काय केलं ते मी सांगणार, ते या प्रेस म्हणणार त्याचे मी पुरावे नंतर देणारच आहे. परंतु आता पहिल्या प्रथम मी तुम्हाला जो आता या ठिकाणी पुरावा म्हणून जो देतो आहे त्या पुराव्यापुढे एक माहिती देतोय तुम्हाला. हा पूर्ण जो खर्च होता हा जिल्हा नियोजन खर्च आणि हा आहे सत्य आहे, याच्यामध्ये काय चुकीचं नाही. परंतु एखाद्या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत असतील तर हा आता नवीन नाहीये, म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री आले, अनेक मुख्यमंत्री तेव्हा उद्धव ठाकरे आले, असं सगळं झालं खर्च आहे. पण त्याच्यावर रान उठवण्याचं काम करतात वैभव नाईक. मी आपल्या पत्रकारांसमोर माहिती देतो की ती टोटल रक्कम 5,54,00,000 रुपये जिल्हा नियोजन म्हणून खर्च आले होय झालेले आहेत, ते अधिकृत आहे, ते आम्ही काय लपवण्याची गरज नाही आहे. 5,54,00,000 रुपये खर्च झाले नाही तर त्याचे 5,54,00,000 हे इस्टिमेट बनलो घ्या, म्हणजे टोटल बा खर्च अंदाजित रक्कम या दौऱ्यासाठी किती येऊ शकते तर 5,54,00,000. परंतु वस्तुस्थितीमध्ये ती रक्कम 3,32,00,000 समथिंग मागे पुढे 3,32,00,000 आसपास ती खर्च झाली. आता त्याच्या समजा भ्रष्टाचारच करायचा असता
तर ते दाखवत आलं असतं 57,54,54 लाख दाखवले. भ्रष्टाचार करायचा असता तर, परंतु मुळात त्या दौऱ्यासाठी अंदाजित रक्कम ही 5,54,00,000 होती आणि वस्तुता खर्च झाली किती 3,32,00,000. आता त्यामध्ये कशी खर्च झाली हे तुम्हाला माहिती आहे, त्याचा म्हणजे उदाहरणासमोर हे मी आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा कल्पना यायला पाहिजे की या 3,32,00,000 मधून झालेल्या खर्चातून राणेसाहेब निवडणूक जिंकून येतील. आश्चर्य आहे 3,32,00,000 मध्ये. ओबनाईक माझ्या माहिती आहे तुम्ही आता उद्या विधानसभेला उभे राहता, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही उद्या विधानसभेचे उमेदवार आहात, चांगली गोष्ट आहे. 3,32,00,000 हा खर्च येतो आणि एवढा चांगला. म्हणून वैभव नाईक साहेब आपण जे काय वृत्तपत्र माध्यम जे काय पसरवतोय ना, भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार एवढं केलं, हे पूर्णपणे चुकीचं आहे. जो काय खर्च झाला हा शासन मान्यता आहे अधिकृत झालेला आहे. म्हणून वैभव नाईक आपण जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये. पण अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणून सांगतो, जे वैभव नाईक आज कोणाला आरोप करतात, पालकमंत्र्यांना करतात, पंतप्रधान करतात, त्या राणेसाहेब आरोप करतात की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, हे केलं ते केलं, होय वैभव नाईक तुम्ही नुसतं हवेत बोलता. मी तुम्हाला आज पत्रकारांच्या माध्यमातून अधिकृत पुरावे देतोय की तुम्ही जिल्हा नियोजनच्या निधीचा वापर कसा केला, स्वतःच्यासाठी कसे पैसे वापरले, त्याचे पुरावे आज मी प्रेसमध्ये देतोय. तुम्हाला हिंमत असेल, तुम्हाला तुम्ही जर वाटणार माझ्या या विधानसभा कोर्टात जा, कोर्टात काय जाणार, मी तुम्हाला पुरावे देतो, मी हवेत गोळीबार केला नाही. आणि म्हणून मी आपल्यासमोर पुरावे देतो. हे पत्र आहे, बघायचं असेल तर वैभव नाईक यांचं पत्र आहे, किती तारीखचं पत्र आहे बघा, 26/2/2020 वैभव नाईक काय म्हणतात मी सगळं वाचून दाखवत नाहीये. त्यांच्या घरावरची जी हाय टेन्शन झाली त्यांच्या घरावर, त्यांनी असं म्हटलंय, वरील विषयानुसार माझ्या घराजवळ, लक्षात माझ्या म्हणजे त्यांनी स्वतः म्हटलंय, माझ्या घराजवळ असणारी 132 kV लाईन ही अत्यंत जवळ असल्यामुळे, कोणाच्या वैभव नाईकांच्या घरावर, ह्या लाईनसाठी त्यांनी पैसे मागितले आणि त्याची खास बाब म्हणून त्यावेळी त्याची पूर्तावण वैभव नाईक यांच्या घरावरची लाईन कडे 32,00,000 रुपये मंजूर झाल्याचं कामही झालं. म्हणजे हा अधिकृत पुरावा आहे आणि ते जिल्हा नियोजनमधून घेतले. तुम्ही म्हणता ना तुम्ही स्वतःच्या स्वतः काचेच्या घरामध्ये राहता, दुसरा दगड मारता काय वैभव, असं वाटतं की लक्षात भारतीय जनता पार्टी आहे, तुम्हाला अशा गोष्टी तुम्ही काय हवेत पसरवणार आम्ही ऐकून घेऊ असं नाही आहे. आम्ही बोलतो तर ठोसपणे बोलतो. आम्ही 2-4 दिवसापूर्वी कोणीतरी त्या एकाने मॅटर टाकले, जर आम्ही पुराव्यानिशी बोलू. आज होय मी पत्रकारांसमोर पुरावे घेऊन बसलेलो आहे. हे जे घेतले 33,00,000 रुपये कोणासाठी घेतले, हे जर 33,00,000 रुपये जर तुम्ही छोट्या छोट्या स्ट्रीट लाईट दिली असती किंवा कुठल्या जे ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर दिले असते तुम्ही जिल्हा नाही, लोकांच्या घरामध्ये प्रकाश झाला असता, नाही तुम्ही काय केलं, गेल्या 10 वर्षामध्ये दुसऱ्यांच्या घराशी तुमचं देणं घेणं काय पडले नाही. तुम्ही दुसऱ्यांच्या घर अंधार झाला, स्वतःच्या लाईट यायला पाहिजे, स्वतःच्या घरची लाईट काय काढा व्हायला पाहिजे व्यवस्थित. आणि म्हणून हे जे तुम्ही दिलेले पैसे आहेत याचा मी पुरावा तुम्हाला पत्रकार म्हणून देतो. त्या पुढे जाऊन अजून सुद्धा पुढे वैभव नाईकांनी परत एक त्यांचं एक मागणी केली आहे की अजून मला सांगतो किती पैसे द्या ते. म्हणजे अजून त्यांचं मागणे आहे की एक हे 32,00,000 एक सर 38,00,000 रुपये त्यांचं म्हणणं त्या कामासाठी, अजून 38,00,000 रुपये त्या कामासाठी अजून त्यांना अपेक्षित आहे. आणि तशा प्रकारचं कोल्हापूर डिव्हिजनकडून MSEBकडून मागणी केलेली आहे की यांना 38,00,000 हे त्यांचं पत्र आहे. वैभव नाईक हे पत्र मी तुम्हाला दिलो, सगळे वैभव नाईकांचे आहे. म्हणजे काय आहे, द्या ना आता जनतेला उत्तर. जिल्हा नियोजन म्हणून म्हणता हे पैसे जनतेसाठी केले का तुम्ही खर्च, हे तुमच्या स्वतःच्या घरा का नाही काढू शकला हो. तुम्ही उद्योजक आहात म्हणता, तुम्ही व्यावसायिक आहात, 10 वर्ष आमदारकी केली आणि कुठे कुठे ठेकेदार गेला सगळ्यांसाठी गेला, कुठे कुठे सगळे माहिती त्याची कुंडल नाही, नंतर काढू. तुम्ही ज्या ज्यावेळी प्रेसमध्ये जसे जसे बोलाल त्याच्यावेळी तशाच प्रकारची उत्तरं दिली जातील. पण या ठिकाणी मी आपल्याला अधिकृत उत्तर देतो, होय तुम्ही 32,00,000 घेतले आणि अजून 38,00,000ची मागणी केली, कोणासाठी, स्वतःच्या घराची बाहेर काढायला देता तुम्ही, हा भ्रष्टाचार नाही काय, द्या उत्तर. वैभव नाईक साहेब खरं म्हणजे आता राजीनामा तुमचा काय मागायचा, तुमचा राजीनामा मागायचा, तुम्ही आमदारात नाही सर, किती महिनाभर राहिला तो सुद्धा का, नंतर आमदारच नसणार आहात. आणि म्हणून तुमची लोकांना संभ्रमित करायचं, लोकांमध्ये चुकीचे विषय पसरवायचे आणि आपण स्वच्छ असल्या सांगायचं, सांगा ना का घेतले 33,00,000 32,00,000 रुपये, का मागणी केली 38,00,000, जिल्हा नियोजन मधून होती ना, अशा सगळ्या गोष्टी करता वैभव नाईक हे काय. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो ह्याचं तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे जनतेला, होय मी 32 का 33,00,000 घेतले नाही म्हणून, सांगा ना जिल्हा नियोजनचा विषय सांगता ना तुम्ही, पालकमंत्री दौऱ्या ते थोडा पालकमंत्र्यांनी नियोजन हे केलं, आज पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी होते, मुख्यमंत्री सगळे हाय प्रोफाईल लोक केले ना,
पण कोणासाठी त्याने खिशात घालण्यासाठी नाही केलं, तो दौरा असतो त्यांचं प्रोटेक्शन आहे सगळ्या विषय त्यासाठी केले होतात, हे काही नवीन नाही आहे. देशाचे पंतप्रधान त्यासाठी केले, पण हे तुम्ही वैयक्तिक केलं तुमच्या घरावरची लाईन काढण्यासाठी. हा जनतेचा पैसा नाही. मग तुम्ही जे म्हणताय जनतेच्या पैशाचा खेळ केला हे केला, मग तुम्ही का घेतले पैसे? का एवढे उद्योजक आहात तुम्ही 10 वर्ष आमदार, तुमच्या 33 लाख नव्हते? तुमची होतं आमच्या माहितीप्रमाणे तुमची ईडी म्हणून चौकशी झालो आहे, तुमचे अवाप संपत्ती जमवली आहे म्हणून. त्याचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल, त्या नंतरचा विषय. एवढी संपत्ती तुमच्या नाही, मग तुम्हाला एवढी नैतिकता होती? जर तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारता, नैतिकच्या गोष्टी बोलता, तर का नाही केलं स्वतःच्या घरावरची लाईन काढणारा, घरातली लाईन काढणार 33 लाख दिले? का घेतले जिल्हा नियोजनचे पैसे? या सगळ्याचा प्रश्नाचं उत्तर वैभवनाईक तुम्ही द्या, हा एक विषय आहे. दुसरं माझं महत्वाचं म्हणणं आहे की वैभवनाईकजी, आपण जे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांच्याकडून जे काही लोकसभेत पैसे आणले ना चौकते वादळामध्ये जे दिले, मुख्यमंत्री माहिती आहे आपल्याला माननीय शिंदे कसे आहेत, त्यावेळेच्या पैशाचा तुमचा हिशोब नाही आहे, ते शिवसैनिक हिशोब मागतात त्यांना द्या. त्यावेळेचे पत्रे घेतले तुमच्या लोकांनी, त्याचं काय केलं? माननीय शिंदे साहेबांनी पत्रे पाठवले, त्याचे काय झाले पत्रे? कोणाकोणाच्या घरात ठेवले पत्रे? द्या ना. तुम्ही जनतेचा म्हणतात त्यावेळी पैसे का तुमचे नव्हते, माननीय शिंदे साहेबांनी ट्रकच्या ट्रक पाठवले सामान, त्याचं काय झालं ते जरा बिचारा शिवसैनिकांना सांगा, लोकांना सांगा, शिंदे साहेबांचे होते ते. ह्या गोष्टी तुम्ही सांगत नाही आणि बाहेर ज्या बोलता, म्हणजे आपण फार काहीतरी असल्याच्या गप्पा मारता, द्या ना. ह्या दोन प्रश्नांची उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. आणि म्हणून म्हणतो माननीय वैभवजी नाईक, तुम्ही या मालवण कुडाच्या जनतेला काहीतरी असं वेगळं समजण्याचा करू नका, संभ्रम निर्माण करू नका. तुम्ही सत्य आहे त्या जनतेसमोर मांडा. माझे तुम्हाला आव्हान आहे, सांगा मी नाही, आणि मी तुम्हाला मी पुरावे देतो आहे. मी नसेल तर माझ्यावर केस ठोकावी वैभव नाईकांनी, धोंडीचे जर काही चुकीची माहिती दिली म्हणून अधिकृत पुरा. आणि म्हणून म्हणतो तुम्ही बोलू नका. ज्या ज्यावेळी तुम्ही बोलाल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची आमच्यामध्ये ताकद आहे. दुसरं एक सांगतो, अजून एक सांगतो, अजून एक वैभवने खेळ करतील असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्या सगळ्या 10 वर्षाचा त्यांचा प्रवास बघता किंवा पूर्वी राजकीय, मला वाटतं अजून सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी संभ्रम असते निर्माण असं करतील. काही ठिकाणी स्वतः काहीतरी एखादा स्टंट तयार करतील आणि भारतीय जनता पार्टीवर, भारतीय जनता पार्टी नेत्यांवर कसं शेकता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न वैभव नाईक करू शकतील. आणि म्हणून माझी विनंती आहे की वैभव नाईक, आपण जे काय ते जनतेसमोर सत्य मांडावं. कारण मी आता प्रेस फार लांबती घेत नाही, पण माझ्या दोन प्रश्नाचे उत्तर वैभव नाईक देतील अशी मला अपेक्षा, आमदार म्हणून असले तर त्यांनी द्यावी. आणि ह्याचं उत्तर जर दिलं किंवा त्यांनी एकतर माझ्यावर केस टाकावी, नसेल तर त्यांनी जाहीरपणे माफी मागावी. या देशाचे पंतप्रधान कशासाठी आले होते? तर ह्या त्या आल्यानंतर काही झाले ना, विकासाचं कामं दिसली, जो पुतळा विषय इतर जे प्रकार चौकशी होईल त्याच्यामध्ये आम्ही नाही, त्याच्यामध्ये कधीच आमच्या राजकीय कोणी म्हटलं नाही. पुतळ्या संदर्भातली जी चौकशी व्हायलाच पाहिजे, आम्ही सगळं आमचंही म्हणणं आहे, चुकीचं केलं काम त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. परंतु तुम्ही आता ते समजू नका, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नका. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची, तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आम्ही आमचे म्हणजे सगळे आचरेकर साहेब असतील, हे देतात सगळे, आमचे सगळे सावंत हे सगळे प्रयत्न प्रत्येक जण देतील. पण तुम्ही संभ्रम निर्माण करण्याची व्यवस्था थांबवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे.